बातमी यंदाच्या 2021 मध्ये होणाऱ्या 12वीच्या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची तारीख अखेर जाहीर झाली आहे. 15 डिसेंबरपासून 4 जानेवारीपर्यंत तुम्ही 12वीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत. यामध्ये नियमित अभ्यासक्रम, पुनर्परीक्षा देणारे विद्यार्थी, खाजगी बसणारे विद्यार्थी, श्रेणी सुधार यासाठी परीक्षा देणारे विद्यार्थी आणि एखादा विशिष्ट विषय घेऊन बसणारे विद्यार्थी, अशा सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीनंच यावर्षी आपापले अर्ज भरायचे आहेत 12वीच्या परीक्षेकरता. यासोबतच व्यावसायिक अभ्यासक्रम असलेले विद्यार्थीसुद्धा 5 जानेवारी ते 18 जानेवारीच्या दरम्यान आपापले परीक्षेसाठीचे अर्ज दाखल करू शकतात. यासाठी www.mahahsc.com या आमच्या या मंडळाच्या वेबसाईटला सुद्धा तुम्ही लॉग ऑन करा. अद्वैत मेहता आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. अद्वैत, राज्यभरात परीक्षा झाल्या तेव्हा किती घोळ झाले माहिती आहे? यावेळेला ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचे आहेत पहिल्यांदाच सर्व विद्यार्थ्यांना. काय विशेष व्यवस्था करण्यात आली मंडळातर्फे? म्हणजे आपण जर बघितलं तर कोरोना आणि लॉकडाऊनमुळे मुळातच 12वी आणि 10वीच्या परीक्षा होणार का असं वाटत होतं. तर त्यानंतर मग शिरासा दिला गेला की 10वी आणि 12वीच्या परीक्षा होतील, अर्थात एप्रिल किंवा मे च्या अखेरीस त्या होतील. आणि त्यामुळं उत्सुकता होती की आता याची प्रक्रिया जी आहे ती साधारणतः आपल्याला माहिती आहे की सुरू होते. आणि खरं तर फेब्रुवारी आणि मार्चमध्ये या परीक्षा देखील होतात. तर यंदा या परीक्षा आता एप्रिल मे मध्ये होणार आहेत, परंतु त्यासाठीची जी अर्ज भरण्याची जी प्रक्रिया आहे ती ऑनलाईन राबवावी लागते. आणि त्यासाठीच मंडळाने जी वेबसाईट आहे ती जारी केलेली आहे. आणि सरळ डेटाबेसचा उपयोग करून या सगळ्या विद्यार्थ्यांनी, म्हणजे नियमित विद्यार्थी असतील किंवा यांनी भरायचे अर्ज, आणि जे व्यावसायिक अभ्यासक्रमाचे विद्यार्थी आहेत त्यांची माहिती सरळ डेटाबेसमध्ये नसल्यामुळे त्यांनी ऑनलाईन पद्धतीनं भरायची आहे. आणि कोरोनाच्या मुळच अर्थातच हे ऑनलाईन पद्धतीनं ही प्रक्रिया राबवावी लागते. त्याचा कालावधी देखील जाहीर करण्यात आलेला आहे. तर अपेक्षा आहे की 10वी देखील या पाठोपाठ मंडळ जे आहे ते कधी तारखा जाहीर करते ऑनलाईन अर्ज भरायच्या, कारण 12वीप्रमाणे 10वी सुद्धा अत्यंत महत्वाचा टप्पा आहे. पण निश्चितपणे याचा एक मोठा दिलासा आहे विद्यार्थ्यांना की परीक्षा ज्या आहेत त्या होणार आहेत. आणि अपेक्षा आपण हीच करूयात की यंदा तरी परीक्षा ज्या आहेत त्या मात्र ऑफलाईन होतील. अर्ज प्रक्रिया जरी ऑनलाईन असली तरी तोपर्यंत कोरोनाची लस येऊन जर का व्यवस्थित लसीकरण झालं आणि प्रादुर्भाव कमी झाला तर ऑनलाईन ऐवजी परीक्षा जी आहे ती ऑफलाईन व्हावी अशीच या सगळ्या विद्यार्थ्यांची अपेक्षा आहे. मिळेल निश्चित. अद्वैत, कोणालाही वाटलं की ऑनलाईन परीक्षेतल्या गेल्या